कृषी आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कमालीचा पिछाडीवर आहे असे असताना राज्याचे कृषी आणि उद्योग मंत्री काय करत आहेत असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला असताना रोजगारीसाठीचे उद्योग थेट गुजरातला जात आहेत. अशा वेळेस राज्य सरकार बघायची भूमिका घेत आहे. सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे. सरकारची ही मस्ती लवकरच उतरणार असल्याचे सांगत हे घटनाबाह्य सरकार पडणार म्हणजे पडणारच हे लिहून घ्या अशा शब्दात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झाड उठवली. किंमत एवढीच जास्त घेऊन होतं किंमत पंतप्रधान सांगतो बरोबर जे कृषी मंत्री बोललेले आहेत त्याच्यावर सगळ्या देशाचं लक्ष आलेलं आहे. एक मिनिटासाठी सुप्रियताई सुळे ह्या राष्ट्रवादीचे नेते आहेत हे बाजूला ठेवा. एक मिनिटासाठी सुप्रियताई सुळे ह्या खासदार आहेत हे बाजूला ठेवा. पण ज्या महिला आहेत या देशाचे नागरिक आहेत कुठच्याही देशाचे नागरिक असो महिला आहेत हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी हे गद्दार मंत्री कृषी मंत्री की खुर्ची मंत्री तुम्ही ठरवा कारण खुर्चीला चिकटलेले आहेत. बरोबर आहे मस्ती आणि मास घेऊन फिरत आहेत. पण तुम्ही बघा त्यांनी जो शब्द वापरलेला आहे तो आपण शब्द कधी वापरू पण नाही शकत. आपल्या जे संस्कार झालेले आहेत घरातले संस्कार झालेले ज्या संस्कारांनी आपण मोठे झालो आहोत कधीही आपण महिलेला काही पुरुषाला देखील असे शब्द वापरू नयेत असे शब्द तरी वापरले. एकदा नाही तर एका चॅनलवर 8 वेळा वापरले दुसरे 2-3 महिन्यांवर तरी 6 वेळा वापरले. बघितलं ना तुम्ही घरडा शब्द वापरलेला आहे तरी देखील हे घटनाबाह्य मुख्यमंत्री जे गद्दार मुख्यमंत्री आहेत त्यांनी कुठेही काही समज दिली नाही काही त्यांच्याकडून राजीनामा घेतला नाही. खर तर त्यांनी ह्या मंत्र्यांनी TET चा घोटाळा केला. ओला दुष्काळ आहे कुठे हेच विचारलं शेतकऱ्यांची जाऊन पिंगल उडवली आणि आज महिलांना शिवी दिल्यानंतर देखील राष्ट्रीय महिला आयोग काय कारवाई करणार याच्यावर माझं आता लक्ष आहे. कारण नुसतं राजकीय नोटिसेस पाठवायच्या की खरोखर महिलांचा जिथे अपमान होतो ज्या मंत्रिमंडळात खरं तर महिलाच नाहीये त्या मंत्रिमंडळाकडून मला अपेक्षा नाही तरी देखील मी आज विचारतोय की देवेंद्र फडणवीस साहेब ह्या मंत्र्यांचा राजीनामा घेणार की नाही. घ्यायला पाहिजे ना. आणि नुसतं राजीनामा नाही तर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांना इथून पदमुक्त करून तुरुंगात टाकलं पाहिजे. की एक जबाबदार मंत्री असे शब्द वापरूच कसे शकतो शिलीगार करूच कसे शकतो. बरोबर आहे खरं तर आम्ही पण मंत्री राहिलो आहोत 40 वर्ष मंत्री म्हणून काम करत असताना जर तुम्ही बघितलं माझे जर सगळे पत्रकार परिषदा बघितले भाषण बघितले तर कुठेही राजकारण मी आणलं नाही. कामाचं बोलायचं लोकांच्या सेवेचं बोलायचं आणि तेवढंच काम जे करायचं जेवढं मी देऊ शकत होतो तेवढंच बोलत होतो आणि तसंच काम करून दाखवलेलं आहे. पण हा प्रोटोकॉल सोडून शिवीगार करणारे मंत्री तुम्हाला पटणारे आहेत. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करणारे गद्दार आमदार तुम्हाला पटणारे आहेत. सोलापुरातील प्रभाग क्रमांक 10 मधील देगाव येथील शिवसेना शाखा कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे जिल्हा प्रमुख गणेश वानकर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे महिला जिल्हा प्रमुख अस्मिता गायकवाड शहर प्रमुख विष्णू कारंपुरी उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय वानकर विक्रांत काकडे तालुका प्रमुख संजय पौळ ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर पहिले शाखा प्रमुख मुकुंद जाधव माजी नगरसेविका मंगला वानकर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले शहर प्रमुख विठ्ठल वानकर प्रभाकर कोरे यांच्यासह प्रवीण काकडे संतोष कोरे मुन्ना पाटील अमर कस्तुरे बाबासाहेब मल्लाडे दीपक भातलवंडे विजय वानकर संतोष कोरे राजू मोकाशी इब्राहिम शेख नाम पवार गणेश पाटील योगेश जाधव विनोद गायकवाड श्रीकांत भोईटे रामभाऊ कांबळे दौलत बसरगी विष्णू जगताप बिट्टू शिंदे नारायण बसुटे संभाजी पांढरे अर्जुन गायकवाड अनवर शेख राजू जोशी नामदेव कारभारी संजय राठोड नाईक कालू प्रशांत गायकवाड गजेंद्र जावीर संभाजी बोरकर बबन चव्हाण गणेश जगताप सचिन अंबुरे संजय शेळके शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.